नमस्कार. लोकशाहीचा सुदिन म्हणजे मतदानाचा दिवस. भारतासारख्या विशाल लोकसंख्येच्या देशात भारत निवडणूक आयोग आणि भारतीय प्रशासन व्यवस्था अत्यंत पारदर्शीपणे, सक्षमपणे व निर्विघ्नपणे निवडणुका पार पाडण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेताना दिसते. खरे तर लोकशाही बळकट करण्याचे एक माध्यम व सक्षम यंत्रणा म्हणून कार्य करणाऱ्या या प्रणालीचे कौतुक करावे लागेल. मतदार नोंदणी, मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, निवडणुका घेत असताना भारत निवडणूक आयोगाने सखी मतदान केंद्राची अभिनव संकल्पना भारतभर 2019 लोकसभा निवडणुकीत राबवली. 100% मतदान व्हायला हवे. कुणीही आपल्या मताचा अधिकार वाया घालवता कामा नये यासाठी स्वीप कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रचंड जनजागृती केली जाते. सखी मतदान केंद्र ही अशी एक अभिनव संकल्पना आहे की जिच्यामध्ये मतदान केंद्राध्यक्षांपासून मतदान अधिकारी क्रमांक 1, 2 व 3, मतदान केंद्रावर काम करणारे इतर कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कार्यरत सर्व राजकीय पक्षांचे पोलीस एजंट हे सुद्धा फक्त महिला आणि महिलाच असतात. सदर मतदान केंद्रावर काम करणाऱ्या महिला एका विशिष्ट ड्रेस कोडमध्ये त्या दिवशी काम करत असतात. मतदान केंद्राला अतिशय आकर्षकपणे सजवलेलं असतं की ज्यामुळे हे केंद्र सगळ्यांच्या आकर्षणाचा भाग बनतं. मतदान केंद्रावर बंदोबस्तासाठी असणारे पोलीस कर्मचारी, त्याचप्रमाणे सखी मतदान केंद्रासाठी कार्यरत असणारे BLO अधिकारी हे सुद्धा महिला प्रतिनिधी असल्यामुळे ह्या मतदान केंद्राचं वैशिष्ट्य आगळं वेगळं मानलं जातं. सखी मतदान केंद्राबाहेर व प्रत्यक्ष मतदान केंद्रात अत्यंत आकर्षक अशी सजावट केलेली असते. आकर्षक रांगोळ्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. प्रत्येक ठिकाणी आकर्षक घोषवाक्य आपलं लक्ष वेधून घेतात. सखी मतदानदारांसाठी सखी मतदान केंद्राच्या बाहेर सेल्फी पॉईंट तयार केलेला असतो आणि या सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करून घेतले जाते. मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांना विश्रांती घेण्यासाठी विशेष मंडप व बैठक व्यवस्था असते. या ठिकाणी बेबी फिडिंग केंद्र, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विश्रांती कक्ष, दिव्यांग मतदारांना मदत करणारी यंत्रणा, साहित्य यांचा समावेश या ठिकाणी असतो. मतदानाचे महत्त्व दर्शवणारे घोषवाक्य, त्याचप्रमाणे ठिकठिकाणी काढलेल्या रांगोळ्या ह्या प्रत्येक मतदाराचे व येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. मतदान केंद्रामध्ये कार्यरत राजकीय पक्षांचे पोलिंग एजंट हे सुद्धा महिला असल्यामुळे एकूणच सखी मतदान केंद्र ही अतिशय अभिनव अशी संकल्पना मानली जाते. मतदानाच्या दिवशी भारत निवडणूक आयोगाचे स्वीप सदस्य आलेल्या सखी मतदारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करतात. कित्येकदा जिल्हाधिकाऱ्यांसारखे सक्षम अधिकारीसुद्धा अशा मतदारांचे स्वागत करताना दिसून आलेले आहेत. सखी मतदान केंद्रामुळे मतदारांना फक्त आकर्षून न घेता मतदान हे आगळ्या वेगळ्या व आकर्षक पद्धतीने करण्याचं काम भारत निवडणूक आयोगाने केलेलं आहे. म्हणून निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांनी उत्साह दाखवून सखी मतदारांना प्रोत्साहित केलं पाहिजे. म्हणून चला आपली लोकशाही बळकट करूया. प्राऊड टू बी अ वोटर, रेडी टू वोट. मी माझं मत कोणत्याही परिस्थितीत देईलच आणि लोकशाही बळकट करेलच. धन्यवाद.